नळ्यांमधून संगीत निर्मिती. येथील धातूच्या नळीवर दिलेल्या दांड्याने हलकेच आघात करा, तुम्हाला संगीतमय नाद ऐकू येईल. आता इतर नळ्यांवर आघात करा, तुम्हाला वेगवेगळा नाद स्वर ऐकू येईल. मुक्तपणे टांगलेल्या नळ्यांवर आघात केल्याने त्या कंप पावतात. या कंपनांमुळे नादस्वर निर्माण होतो. निर्माण होणाऱ्या नादस्वराची तीव्रता नळीच्या लांबीवर अवलंबून असते. लाकडी अथवा दगडी पट्ट्या वापरूनही अशाच प्रकारे नादस्वर निर्माण करता येतात.